या संदर्भातली पुढची कारवाई योग्य तो कायदेशीर सल्ला घेऊन आम्ही याच विषयातला निर्णय घेऊ. हे कुठेही कोर्टाने आपल्या आदेशामध्ये याचा उल्लेख केलेला नाहीये, त्यामुळे ज्या गोष्टींचा आदेशांमध्ये उल्लेख केला नाहीये त्या गोष्टींबद्दल मी दखल घेणं अपेक्षित योग्य समजत नाही. संसदीय लोकशाहीवरती विश्वास आहे, ज्याचा लोकशाहीमध्ये स्टेक आहे तो निश्चितपणे संविधानाने निर्माण केलेल्या या एजन्सीचा मान राखेल. दिली आहे त्या आदेशासंदर्भातली प्रत माझ्याकडे प्राप्त झालेली आहे आणि त्या आदेशाच्या प्रतमध्ये जे लिहिलेलं आहे त्याचं अवलोकन केल्यानंतर जी योग्य अपेक्षित आहे ती कारवाई या संदर्भातली पुढची कारवाई योग्य तो कायदेशीर सल्ला घेऊन आम्ही याच विषयातला निर्णय घेऊ. पण ज्या पद्धतीने सुधारित वेळापत्रक करून 2 महिन्यामध्ये निकाल द्यावा अशा पद्धतीचे एक आदेश देण्यात आले नाही, असा कोणताही आदेश देण्यात आलेला नाहीये. आपण आज सुप्रीम कोर्टची ऑर्डर ही ऑनलाईन पण अवेलेबल आहे, ती आपण वाचून घ्यावी. त्यात इश्यू नोटीस इश्यू करण्यासंदर्भातला जो विषय तो दिला गेला आहे आणि अशी कुठची 2 महिने किंवा वेळ किती दिवसात द्या असं कुठेही म्हटलं गेलं नाही. बघा कोण काय म्हणतं त्याच्यावरती मी काय लक्ष देत नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशात जे लिहिलेलं आहे त्याच्याबद्दल मी दखल घेतो आणि त्या अनुषंगाने कारवाई करण्यासंदर्भातला कायदेशीर सल्ला मी घेत आहे. परंतु आज जी प्रत माझ्या हाती आहे आणि ऑनलाईन पण जी अवेलेबल आहे ती तुम्ही वाचून पहा. त्यात कुठेही कोर्टानी जे काय वाचण्यात येत आहे किंवा हे कुठेही कोर्टानी आपल्या आदेशामध्ये याचा उल्लेख केलेला नाहीये, त्यामुळे ज्या गोष्टींचा आदेशांमध्ये उल्लेख केला नाहीये त्या गोष्टींबद्दल मी दखल घेणं अपेक्षित योग्य समजत नाही. सर, दोन संस्थांमधला कुठेतरी वाद आता समोर आपल्याला वेगवेगळे यापूर्वी आपल्याला सांगितल्याप्रमाणे आपल्या संविधानात न्यायमंडळ म्हणजे ज्युडिशरी, विधिमंडळ म्हणजे लेजिस्लेचर आणि आपलं कार्यकारी मंडळ म्हणजे एक्झिक्युटिव्ह, या तिघांनाही समान स्थान दिलेलं आहे. कोणाचंही कोणावर सुप्रिटेंडन्स नाहीये आणि असं असताना कोर्टाचा आदर ठेवणं किंवा संविधानातनं निर्माण झालेल्या इतर एजन्सीजचा आदर ठेवणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. ज्या व्यक्तीला संविधान संसदीय लोकशाहीवरती विश्वास आहे, ज्याचा लोकशाहीमध्ये स्टेक आहे तो निश्चितपणे संविधानाने निर्माण केलेल्या या एजन्सीजचा मान राखेल आणि संविधानावर माझा पूर्ण विश्वास असल्यामुळे कोर्टानी दिलेल्या ऑर्डरचा आणि कोर्टाचा मान राखणं हे माझं कर्तव्य आहे आणि ते मी पार पाडणार. परंतु तसं असतानाही मी आपल्याला सांगू इच्छितो की विधानसभेचा अध्यक्ष म्हणून एकूण विधानसभेची आणि विधिमंडळाची सर्वभौम्यता राखणं आणि कायम ठेवणं ही माझी प्राथमिक जबाबदारी आहे आणि त्यामुळे विधिमंडळाच्या सर्वभौम्यतेशी कुठच्याही प्रकारची तडजोड मी होऊ देणार नाही अथवा करणार नाही आणि कोर्टाने दिलेल्या आदेशांचा योग्यरित्या आदर ठेवत मी विधिमंडळाची पण सर्वभौम्यता कायम ठेवण्यासंदर्भातली कारवाई करेन. आज आपल्या सर्वांना माहिती आहे की लेजिस्लेटिव्ह आपली जी इंडिपेंडन्स आहे किंवा लेजिस्लेटिव्ह सोव्हरेनिटी जी आहे ती कायम ठेवणं गरजेचं आहे आणि त्याचप्रमाणे आपल्याला जर बघितलं तर ज्युडिशियल सुप्रीमसी जी आहे या संदर्भात पण उचित कारवाई होणं अपेक्षित आहे. तर या दोघांमध्येही बॅलन्स ठेवणं हे सगळ्यांचं कर्तव्य आहे. प्रत्येक संविधानिक संस्थेनी एकमेकांचा मान राखतच काम करणं अपेक्षित आहे आणि मला खात्री आहे की आपल्याकडे व्हायब्रंट ज्युडिशियरी आहे, आपल्याकडे अत्यंत चांगले ज्युडिशियल प्रेसिडेंट्स आहेत आणि याचा मान राखलाच आहे. ठाकरे गटाचे नेते तुमच्यावरती आरोप करत आहेत, काही नेते अध्यक्षांना आयपीएस जाण्याच्या वेळ आहे. तर अरविंद सावंत असे म्हटले की अध्यक्षांनी कायदा आमच्यासोबत काय आहे की या लोकांना अध्यक्षांच्या पद काय हे कोणाचं वैयक्तिक पद नसतं.
अध्यक्ष हे विधिमंडळाचे विधानसभेचे अध्यक्ष म्हणून काम करत असतात, त्यामुळे अध्यक्षांचा अवमान करणं हे जर त्यांना उचित वाटत असेल तर त्यांना त्याबद्दल शुभेच्छा. मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे की आरोप करणारे अनेक लोक असतात, आरोप केले जातात हे कदाचित न्याय प्रक्रियेवरती प्रभाव टाकण्यासाठी केले जात असतात, पण मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे अशा सगळ्या गोष्टींनी मी काय प्रभावित होत नाही आणि अशा गोष्टींना उत्तर देणं पण मला आवश्यक वाटत नाही.